नाशिक तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली आहे. ओझर शहरातून एका 14 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. या मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या दरम्यान या मुलीला एक महिला नेताना दिसून आली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहे. वेगवेगळी पथके तयार करून ती तपासणीसाठी पाठवण्यात आली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहून नाशिकच्या प्रियंका देवीदास पाटील सध्या ओझरला राहणाऱ्या या महिलेला ताब्यात घेण्यात आले. या महिलेला पीडित मुलीपासून विचारपूस केली असता तिने तिची मैत्रीण ओझरच्या रत्ना कोळी हिच्या मदतीने शिरपूर येथील एक महिला तसंच पुरुषास 1,75,000 रुपये किमतीस ची विक्री केल्याचं समोर आलंय. तसंच यातील आरोपींनी यापूर्वी देखील इतर पीडित मुलींना अशाच प्रकारे लग्नासाठी फूस लावून पळवून नेल्याचं स्पष्ट झाले. या सर्व संशयितांनी तसंच त्यांच्या परराज्यातील इतर साथीदारांनी यापूर्वी देखील नाशिक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे तसंच पोलीस उपनिरीक्षक जी.एस. जाधव पुढील तपास करतायत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.